माजी नगरसेवक तथा नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बोराडे यांना उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांचे आज सकाळी निधन झाले. पंचकगाव येथे असलेल्या प्रभागातून ते नगरसेवक होते. गेल्या आठवड्यामध्ये त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांना वोकार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली, तर आज त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका रंजना बोराडे, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.